नमस्कार, बोलूया प्रुडंट खबरो। डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आणि आयर्न ओर परमनंट फंड मिळून माइन्स खात्याकडेन 450 ते 500 कोटी मात फंड चालीक लायतलो झाल्यार स्कीम न सरकार बसला कोट्यांच्या फंडाचे। मनीसपणाच्यो गजाली सोडून त्रिमंत्री समितीचे बाकीचे निर्णय रद्द करात, विधानसभा अधिवेशन घ्यात, अधिवेशना उपरांचे निर्णयाची श्वेतपत्रिका जाय, काँग्रेस मेळी राज्यपाला। भायल्यांक जॉब दितात म्हण एम्प्लॉयमेंट खात्याच्यो 22 कंपन्यांक नोटिशी, भायले जॉब फेरांत वांटेकार जावचे पयलीं कंपन्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीक दिवचो पडटलो नोकऱ्यांचो डाटा। मोपा उपरांतय दाबोळे विमानतळ चालूच उरतलो, कोट्यांनी रुपये मोडून दाबोळे इन्फ्रास्ट्रक्चर सुदारणा, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभून मंत्र्यांक घेऊन केले इन्स्पेक्शन। पन्नास स्क्वेअर मीटरांपरस कमी एरिया आशिल्ले शॉपांक फायर सेफ्टीची गरज ना, व्यापाऱ्यांनी आणि भाजपान नव्या नेमाक विरोध करतकच मुख्य सचिवाचे निर्देश। आणि खेळात सुपर कपचे सेमीफायनलीत एफसी गोवा सर्तींतल्यान भायर, ईस्ट बंगालान एफसी गोवाक मारले डुडून मारलो जैतिवंत गोल। मायनिंग कंपन्यांनी सरकाराकडे जमा केल्या शेकड्यांनी कोटींच्या मिनरल फंडाचे सरकार करता कितें काय म्हणून प्रश्न उप्रासला। डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आणि गोवा आयर्न ओर परमनंट फंड मिळून सरकाराकडे 450 ते 500 कोटी रुपये जमल्यात म्हणून माइन्स खाते आणि गोवा फाउंडेशनची सूत्रां सांगतात। मात स्किमूच ना, खात्यान फंडाच्या विल्याक 3 पर्याय सुचयल्ले, गोवा फाउंडेशनान हरकत घेतिल्ल्यान कोर्टान भायर मारले, फंडाचो विलो लावंक आता एनजीओ आणि हायकोर्टाचे शुक्ल कास्ट। रॉयल्टी वयल्यान घेतिल्लो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आणि मीन विकल्या उपरांत आयिल्लो गोवा आयर्न ओर परमनंट फंड मिळून सरकारी तिजोरेत खंय 450 ते 500 कोटी मेरेन जमा झाले असुये। डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचो वापर मायनिंग वाठारात करचो म्हूण सुप्रीम कोर्टान आदेश दिले उपरांत आता मीन खाते ताच्या विल्याचेर विचार करता। गोवा आयर्न ओर परमनंट फंड आणि डिस्ट्रिक्ट मिनरल फंड बरोबर खर्च करपाचो काय, डिस्ट्रिक्ट मिनरल फंडा प्रमाण दुसरी स्कीम करून परमनंट फंडाचो विलो लावपाचो काय म्हूण विचार चल्ला। माइन्स खात्यान फंडाचो विलो लावंक 3 पर्याय काढिल्ले, गोवा फाउंडेशनान हरकत घेतल्या उपरांत कोर्टान ते भायर मारले। राज्यान डिस्ट्रिक्ट मिनरल फंड लागू करचो म्हूण केंद्र सरकारान निर्देश दिल्या उपरांत सेजा गोवा आणि फोमंतन हरकत घेतिल्ली। आदीच परमनंट फंड, ताचेर हो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड म्हणल्यार दोबरा टॅक्सेशनाचो फटको म्हूण दोनूय कंपन्यांनी दावो केल्लो। मात फाटल्या मार्चांत मागीर पळोवया म्हूण दोनूय कंपन्यांनी ही याचिका फाटी घेतली। सुप्रीम कोर्टांत ही केस आतां ना, हेजी म्हणटा इश्यू खंय सुप्रीम कोर्टांतूच क्लियर जावंक जाय, फंडाचे विल्याक स्कीम जाय। डिस्ट्रिक्ट मिनरल फंड मायनिंग वाठारांत वापरचो म्हूण सुप्रीम कोर्टान सांगल्या उपरांतूय खात्यान अजून कसलीच हालचाल केल्ली ना। मायनिंग वाठारांतल्या पंचायतींनी प्रकल्पांचे प्रस्ताव दिवचे म्हूण सरकारान विषय पंचायतींचेर धुकल्ला। आयर्न ओर परमनंट फंडाचो विषय काढून माइन्स खाते विषय फुडें धुकलीत आसा। डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आणि गोवा आयर्न ओर परमनंट फंड मेळून मिनेराकडच्यान 450 ते 500 कोटी सरकारी तिजोरेत गेल्यात म्हूण अदमास। मात स्कीम नसताना इतलो तेप सरकारान हो फंड घेवन केलें कितें होच प्रश्न सुटना। परमनंट फंड वॉज क्रिएटेड पर्सुअंट टू द सुप्रीम कोर्ट ऑर्डर, but it is based on the Goa mineral policy of the state government. Goa mineral policy speaks of Goa iron ore permanent fund. So Goa government recommended this fund. Now Supreme Court said set up a scheme for dealing with that. That scheme is yet to be ready. Till this scheme is ready, obviously the fund can't be utilized, but it's all lying in fixed deposit. Goa iron ore permanent fund is presently still pending in Supreme Court. The scheme finalization. The finalization of the scheme is pending. Goa government has submitted the scheme, CEC had submitted, after that the Supreme Court told Goa government to come out with the scheme. That's what has been submitted now. Kone? Na, that must be earlier.
लेटेस्ट वन विच इज गिवन आय डोंट थिंक कोणे बाहेर मारूंक ना. दुसरे वटेन मायनिंग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कामगार कपात सुरू केल्ल्यान कामगार मायनिंग बेल्टातल्या एका आमदारांचे हुमरे धरत असत. आम्ही जाणात की मायनिंगा लागून सगळ्यांना त्रास झाला. माईन ओनर जे असतात माईन बंद केल्याने त्यांना त्रास असा. माईन बंद असा सगळं बरोबर, पण हे इतली वर्षाचे जे कामदार असतात त्यांना एकाएकी कामातल्या काढून उडवप हे सारखी न्हू. कित्याक माईन परत चालू जावची म्हणून सगळेच त्या प्रयत्न करतात. सरकार प्रयत्न करतात, विरोधी पक्षाच्या नात्यानं आम्ही प्रयत्न करतात, आम्ही सहकार्य करतात आणि आज नो फाल्यां जातले बी. म्हणून एकाएकी सध्या मायनिंग चालू ना म्हणून इतली वर्ष काम करपी त्या कामदारांक घर धाडप आणि हे हा उलोवपूय करतलो. जे ओनर असतात, जे ओनर आम्ही ओळखत त्यांना, त्यांचं जे उलोवून हे असे त्यांना एकाएकी असे काढप हे चुकीचे असा. त्यांना जोपर्यंत मायनिंग चालू जाईना तोपर्यंत तुम्ही त्यांना कामात परत रुजू करा. या मुझे वतीन हा सांगतो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मुख्यमंत्री नसताना मनीसपणाच्या नजरेन घेतल्यात ते निर्णय सोडून त्रिमंत्री समितीचे सगळे निर्णय रद्द करचे म्हण काँग्रेस राज्यपाला मेरेन पावली. प्रदेश काँग्रेस आणि विधिमंडळ गटाचे शिष्टमंडळ सोमारा राजभवनात राज्यपालाक मेळ्ळे. बेगोबेग विधानसभेचे अधिवेशन घेऊचे, तसेच फाटले अधिवेशन स्थगित करीत सावन आता मेरेन घेतिल्ले निर्णयाचे काँग्रेस श्वेतपत्रिका मागता. भाजपा म्हणतात निवेदन दिवचे परस तो वेळ नवो प्रदेशाध्यक्ष थारावंक वापरात. सोमारा प्रदेश काँग्रेस आणि विधिमंडळ गटाचे एक शिष्टमंडळ राज्यपालाक राजभवनात मेळ्ळे. प्रदेश अध्यक्ष शांताराम नाईक, विरोधी पक्ष फुडारी बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, निळकंठ हळणकर, जेनिफर मोन्सेरात आणि बरोबर काँग्रेस आणि महिला काँग्रेसचे काय पदाधिकारी आशिले. बिक्वेस्ट अँड सॅटिस्फाईड एक्सेप्ट डोज विच हॅव बीन टेकन ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्स. नंबर टू, सेशन असेंब्ली, गोवा असेंब्ली सेशन बी कन्व्हीन ॲट द अर्लिएस्ट. थ्री, ए व्हाईट पेपर विथ रिस्पेक्ट टू डिसिजन्स टेकन बाय द गव्हर्नमेंट from the date of adjournment of the house till date be issued a white paper. And fourthly, we have asked the excellency that to ensure that a regular health bulletin is issued by the government as regards the health of the chief minister. Governor Saab said she is studying the memorandum, whatever in manner which she can respond to our demands she will do it. She said she is also concerned regarding total administration. Advisory committee appointed Kripacha President aaj paryant Hindustanatlya khenchacha rajyat nav. Aaj ka sanle ki Maharashtra ta chief minister hota, Karnataka ta chief minister delegation gyun USA hota, ani khay hota, industrial ta delegation hota, but they always assign the role of the chief minister to somebody else. Jo chalu jav pai mind chalu jav pa jai aaj khate sudha ज्या सरकारच्या प्रयत्न जाऊ जाय आशिले तसे जाता असे आमकां दिसते पडना. काँग्रेसीच्या डेलिगेशनाचेर बीजेपीन खर टीका केली. आज जे काँग्रेसीचे डेलिगेशन गव्हर्नराक मेळपाक गेले हातून सारखे दिसून आयले की काँग्रेस कितकी फ्रस्ट्रेटेड आहा ती. एक वर्स पहिली गव्हर्नमेंट फॉर्म करपाक जे फेल झाले असा ते फ्रस्ट्रेशन त्यांचे आजून आंगान असा हे सारखे आज दिसून आयले असा. परत परत गव्हर्नमेंट डिसमिस कर बीन करून असे जे डिमांड्स ते घालता लोकां मदीं हे सामके एक आम्ही कंडेम करता. आणि दुसरे मुख्य म्हणजे त्यांच्यानी जाणून घेऊक जाय की गव्हर्नर आता 2005 सारखी केस ना ही की आमचा अनडेमोक्रेटिकली आमचा भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट त्यांना त्यांच्यानी गव्हर्नरचा वापर करून काढून उडयल्लो. सो एक काँग्रेस पार्टीक एक सजेशन असं आमचे की बेश्टे असे हे लोकांक मिसगाईड करपाचे प्रयत्न करचो न्ही. आणि हो जो टाईम तुम्ही वेस्ट करता सगळे हे करपा खातीर हातून तुमचा पहिली प्रेसिडेंट इलेक्ट करपाक वो टाइम घालचो. कित्याक आज तुमचा प्रेसिडेंटच कोण तो तुमका तुमच्या भीतर डिसिजन जायना. प्रुडंटा खातीर व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीष कुंकळकर. गोंया भायल्याक जॉब देतात म्हण एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटान 22 कंपन्यांक कारणां दाखय नोटीस धाडल्यात. राज्या भायर जॉब फेरांत वांटो घेवचे पयलीं गोंयच्या खंयचेय कंपनीन एम्प्लॉयमेंट एक्सचेंजांत नोकरेचो डाटा दिवचो पडटलो. राज्यात या पदां खातीर कोण आसा काय ना हे तपासून एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कंपन्यांक फीडबॅक दितली म्हण मंत्री रोहन खवटे उलयला. सावंतवाडीतले जॉब फेरा उपरांत गोंयात बोवाळ पडिल्लो. द अनएम्प्लॉयड यूथ टू बी डिप्लॉयड इन अ प्रायव्हेट सेक्टर विथ अ सम सपोर्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट सो दॅट दे आर एबल टू गेट देअर स्किल अपग्रेडेशन. देन इट इज फॉर द कंपनी की जो कंपनीन तो येता ताणे ताका रिटेन करचो बरो आसा जाल्यार नाल्यार ही कम्स आउट एज अ इंडस्ट्री रेडी बॉय. सो एक भुरगो नाल्यार भुरगें
खंयच्याय कंपनीन वॉलंटरी प्लेसमेंट करपाची स्कीम आमी जे करता तातूंत सर्टन कॉस्ट विल बी बोर्न बाय द गव्हर्मेंट ऑल्सो. वी आर ऑल्सो इश्युईंग अ नोटिफिकेशन वे वी आर आस्किंग फॉर कंपलसरी इफ मँडेटरी करता ज्या लोक ट्रेड फेरान पार्टिसिपेट जावंक सोदतात कंपनी ऑर ज्यांनी वेकन्सीज आसा तांणी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजा कडेन आपली माहिती पयली दिवची. आमचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजा तर्फे पयले स्पॉन्सर्ड कँडिडेट्स घेवचे, तांकां इंटरव्यू करचे, आमकां जाणीव दिवची कित्याक दे आर नॉट रेडी फॉर देयर इंडस्ट्री म्हणून, अँड देन आफ्टर द एनओसी इज गिवन मे बी दे कॅन टेक द स्टेप अहेड. सावंतवाडी जाल्ले जॉब फेरात वाटेकार जाल्ल्या 22 कंपन्यांक एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान कारणां दाखय नोटीस धाडल्यात. पयले म्हणल्यार देर इज अ सुप्रीम कोर्ट गायडलायन वेदर यू कॅनॉट एक्च्युली स्टॉप एनीबडी फ्रॉम आस्किंग फॉर गोईंग आउट अँड ॲडवर्टायझिंग, बट ॲट द सेम टाईम इट इज ऑल्सो अ पार्ट एज पर गोवा गव्हर्नमेंट लेबर अँड एम्प्लॉयमेंट दॅट दे आर सपोज टू नोटिफाय द डिपार्टमेंट ऑफ द वेकन्सीज बिफोर दे ॲडवर्टाईज. इन दीस केस इट वॉज नॉट डन. सो जितली युनिट्स हू हॅव गॉन टू द फॉर द ट्रेड फेअर तांकां शोकॉज नोटीस इश्यू झाली. सिप्ला, ब्लू क्रॉस, मणिपाल हेल्थ, जुवारी इंजिनियरिंग, बॉश, हिंदुस्तान, कोका कोला, चौगुले, साई सर्विस, डेल्टिन ग्रुप, बॉगमालो, ताजपोर्ट, CMM, सन फार्मास्युटिकल, मक, DNA, गोवा, पैकाणे, मुक्तार, कॉन्टो ऑटोमोबाईल्स, आल्टन आलकॉन विट्टा ग्रुप, श्रीराम ट्रान्सपोर्ट, लिंक प्रॉपर्टीज आणि मॅक्सेन्स ग्रुप. लेबर अँड एम्प्लॉयमेंटान ऑनलाईन सर्व्हिस लॉन्च केल्या. 11 सेवा ते वरवीं ऑनलाईन मेळटल्यो. मायनिंग वाठारात 2 ते 3 जॉब फेअर घेवपाचो प्लान चालला. गोईंग टू हॅव रफली अबाउट 2 to 3 ट्रेड फेअर्स इन द मायनिंग बेल्ट, 1 समवेअर इन बार्देज. सो हातून हे ट्रेड फेअर्स अग्रेसिव्हली ऑर्गनायज करून इन दीस क्वार्टर मे अँड जून वी वूड लाईक टू अंडरस्टँड हाव वी कॅन फिल अप द वेकन्सीज गेटिंग द अनएम्प्लॉयड गोवन्स वू आर इन द मायनिंग बेल्ट ऑर अराउंड इन द कंपनीज वू आर लुकिंग फॉर एम्प्लॉयमेंट. आणि स्किल अपग्रेडेशन करपाक ही स्कीम वील असिस्ट देम. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. गिव्ह अ कमर्शियल ब्रेक.